मला मनापासून तो नवरा बायको आहे. मला बऱ्याच वेळेस स्त्रियांची डिफिकल्टी कळते की घरून नवऱ्याची परवानगी नसते, सासूसांची परवानगी नसते, घरात उपास्य करायला परवानगी नसते, कारण यांचं कोणी ऐकत नसतं. अशा सारी मनातल्या मनात करावी. त्यांनी उगीच त्यांच्याशी भांडणं करत विरोध करत करण्यापेक्षा शांतपणे मनातल्या मनात नाम घेणं तर कोणाला करणार आहे. पण त्याशिवाय जी उलटं घडतं काय केवळ की बायकोला नवरा किंवा नवऱ्याला बायको सांगत असते देवाचं नाव घ्या, दुसरा म्हणतो कशाला नाव घेते जाऊ दे गं, काय उपयोगाचं नाही. वेळ येईल तेव्हा बघू, आपण नवस करू. नवस बोलल्यानंतर सगळी कामं होतात. साहेबांनी सांगून ठेवल्याशी नवसा असं माझी पावेलं समाधी बरं. पण पुढची ओळ आम्हाला आठवत नाही की धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई, हे पुढचं वाक्य जास्त महत्त्वाचं. पण इकडे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे की ममत्व जे आहे ते कसं आड येतं ते आम्हाला दूर करावं लागतं. टी व्हीची सिरियल आहे, अगदी आवडती माझी नंबर वनची सिरियल आहे, पण मला जर आज माझं मंत्रपठण जे करायचं ते झालेलं नाही तर मी शांतपणे टी व्ही बंद करून त्या मंत्रपठणासाठी उठलंच पाहिजे. नाहीतर रात्री झोप येते, डोळे असे असे होत आहेत, ते लिहिलेलं काय आहे ते दिसत नाही, काळी रेष काय आहे की काय असं वाटतं मला. अशा परिस्थितीत वाचण्यामध्ये काय अर्थ नाही. खरं सांगतो मनापासून हे ममत्व सोडा, नको त्या ठिकाणी आणून देऊ नका. परमेश्वराचं जे काही करायचं आहे ते करताना हे ममत्व मला लांब ठेवता आलं पाहिजे. माझं मोठेपण मला लांब ठेवता आलं पाहिजे. मी MD आहे की मी PhD आहे हे मला सोडून भगवंताच्या सेवेत दाखल व्हायला पाहिजे हे मला कळलं पाहिजे.